हाय मित्रांनो, आज आहे घट स्थापना. म्हणूनसाठी ना हे बघा, वरतून ना तिथे भेंडीची फुलं काढतात आहे, रानभेंडी असतात ना त्यांची फुलं, आज माल ओवण्यासाठी. हे बघा, पिशवीत फुलं काढला नाही आहे त्यांनी. किती झाली हो? भरपूर झाली असेल तर या मग. हां, पिशवी भरून तरी काढला नाही आहे, वरून काढून घेऊन आले ते. भरपूर आणला नाही आहेत तरी फुलं. बघू हो किती आणलात ते. भरपूर आणला नाही आहेत. माल ओवायला तेवढी बस होती. होय ना हो? मांजर अजून तिथेच आहेत, त्यांना काय यायचं नाही. म्हणे चला या, या म्हणे, या या. आले मांजर. हे ना घराच्या बाहेर आमच्या भरपूर जंगल आहे, तिथे भरपूर झाडं आहेत. आता सर्व वाडीतली लोक कुठे असतील ती फुलं सर्व घेऊन जातील. हां, भरपूर आणला नाही आहेत फुलं. हे बघा, दहा बारा असतील तरी बस झाले. नऊ नऊ माली ओवायच्या, एका मालीमध्ये नऊ फुलं ओवायची. घट स्थापनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आता मी माल ओवते, दाखवते तुम्हाला. आता मी ओवते माल. माल आता पूर्ण होत आली आहे. तुम्हाला माहितच असेल आता या 9 दिवस मुंबईमध्ये एवढं सर्व धमाल असेल ना, सर्वीकडे गरबा वगैरे चालू असणार 9 दिवस. आपल्या कोकणामध्ये काय, देवीचे जे मंदिर असतात तिकडे 9 दिवस चांगला उत्साह असतो, मोठा मेला भरतो, जत्रा भरते चांगली, खूप देवीचे वड्या वगैरे भरतात. मी सुद्धा जाते रत्नागिरीला भगवती मंदिर किल्ल्यामध्ये. माझी माल तयार झाली आहे, बघा मस्त माल मी तयार केली आहे. आता देवाची पूजा करणार आणि मग देवाऱ्याच्या वरती असं सपोर्टला एक काहीतरी दोरा बांधणार किंवा एक अशी काठी बांधणार आणि त्या काठीला 9 दिवस असं ना देवाऱ्याच्या वर अशी माल बांधून ठेवणार. गावी तर असंच करतात, तुम्हाला आता माहीतच असेल. कोकणासारखी मजा नाही हो कुठेच. आता रोज ही फुलं वाडीतली सर्वजण येऊन अशी फुलं नेणार आणि प्रत्येकजण ह्याच फुलाची माळ ओवणार, मी सुद्धा ह्याच फुलाची माळ ओवणार. माझे व्हिडिओ आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा. बाय बाय.